तिसरी बातमी शिवसेनेमध्ये धुसफूस सुरू झाल्याची. तिकीट वाटपाच्या तोंडावर कोकणातील राजापूर आणि सोलापूरमधल्या शिवसेनेमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. राजन साळवींना तिकीट देऊ नका अशी मागणी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली आहे. राजापुरात राजन साळवींविरोधात पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीत राजन साळवींनी विरोधी पक्षाचं काम केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना 350 अधिक स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सह्यांचं एक पत्र देण्यात आलंय. तिकीट वाटप होण्याआधी राजापूरचे पदाधिकारी पक्षप्रमुखांची भेट घेणार आहेत. तर दुसरीकडे सोलापुरातही शिवसेनेमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून नव्यानं शिवसेनेमध्ये आलेल्या दिलीप माने यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला जातोय. जुने आणि निष्ठावंत शिवसैनिकालाच उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे. तर सोलापूरच्या करमाळ्यातले शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळलाय. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या रश्मी बागल यांना उमेदवारी देण्यास जुन्या शिवसैनिकांचा विरोध आहे. अठरा नगरसेवक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश अण्णा कोटे यांना उमेदवारी मिळावी शहर मध्य मतदारसंघातून ही विनंती घेऊन मातोश्रीवर उद्धव साहेबांना विनंती करण्यासाठी आम्ही सगळेजण आलेलो आहे. उद्धव साहेबांना खरी परिस्थिती कळावी, वस्तुस्थिती माहीत व्हावी ह्या सांगण्यासाठी आणि त्यांनी केलेलं काम आजवर या कलानगरने खूप लोकांना न्याय दिलेला आहे. त्याच पद्धतीनं महेश अण्णांनाही न्याय देऊन शिवसेना वाढवणाऱ्याला मदत करावी अशी विनंती. महेश अण्णा कोटे शिवसेनेत आल्यामुळे तब्बल 21 नगरसेवक निवडून आले. त्यानंतर सुद्धा पक्षाची संघटना मजबूत करण्यामध्ये त्यांचं महत्वाचं योगदान आहे. 200 अधिक शिवसेनेच्या शाखा सोलापूर शहर मध्यमध्ये त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. या सर्व बाबींचा विचार करता शिवसेनेची जी बांधणी मजबूत केलेली आहे तर तो सगळा विचार करून त्यांना न्याय मिळावा, त्यांना उमेदवारी मिळावी ही मागणी करण्यासाठी, ही विनंती आदरणीय पक्षप्रमुखांकडे करण्यासाठी आम्ही शिवसेनेचे सर्व नगरसेवक एकत्रितपणे आज मातोश्रीवर आलेलो आहोत. Thank you.